सर्वांना जय भीम जय मूल्यवासी। अत्यंत महत्त्वाच्या आणि संपूर्ण देशाला ज्या सगळ्यात ह्या गंभीर मुद्द्यावर आता आमच्या देश ज्या वळणावर आलेला आहे ते स्थितीचं चिंतन करण्यासाठी बामसिपने निश्चित केले की जो जनसमूह ओबीसी म्हणून आम्ही ज्याला ओळखतो संवैधानिक दृष्ट्या 52% असा तो वर्ग आहे याची शासक स्तरावरून जेव्हापासून ती 1931 पासून जनगणना त्याची जे थांबली हू दिली नाही त्याच्याबद्दल काय चिंतन काय भूमिका होती शासक जातीने ते जनगणना का हू दिली नाही किंवा त्याच्यामागची काय भूमिका होती काय काय षड्यंत्र काय कारस्थानं त्यांच्या त्या काळामध्ये घडली यासाठी सगळ्या आपले तज्ज्ञ वक्ते आपल्याकडे आहे वेगळ्या वेगळ्या गटातून आहे वकील साहेब आहात हे आपले कायदेशीर मुद्देसुद्धा त्याच्यात मांडतील। प्रतिक्रांतीनंतर शासक जातींनी जे आमच्या समाजाची जाती व्यवस्था निर्माण करून जे विभाजनी केली त्याचे दुष्परिणाम आम्ही सर्वांनी बघितलेच आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जाती जातीमध्ये विभाजित करून आमची जी एकत्रित जनशक्ती होती ते त्यांनी मोडकळीस काढली। म्हणजे आम्हाला त्यांनी जाती जातीमध्ये विभाजित करून ह्या देशामध्ये जो एकसंघ समाज होता तो आज आपल्याला दिसत असेल की मोठ्या प्रमाणामध्ये अशा अवस्थेत जगत आहे की त्याची कोणतीही प्रकारची आर्थिक सामाजिक शैक्षणिक कुठली प्रगती होताना आपल्याला दिसत नाही आहे। हा काळच अत्यंत महत्त्वाचा होता त्या काळामध्ये महानायकांनी आमच्या बहुजन समाजाच्या बरेचसे प्रयत्न केलेले आहेत त्यांना एकत्रित करण्यात काही प्रमाणात त्यांना यशसुद्धा मिळालेले आहेत पण त्या काळामध्ये जी काही त्यांची अधोगती झाली त्याचा परिणाम संपूर्ण पिढ्यानपिढ्या आपल्या समाजावर घडला। आपल्याला खऱ्या अर्थाने या म्हणजे त्या गुलामीच्या अवस्थेपासून काही प्रमाणात जे सूट किंवा प्रगतीचे दार उघडली होती ती इंग्रजांच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा ही इथली व्यवस्था पूर्ण समाजाची बघितली त्याच्यातून त्यांनी निश्चित केले की यांची ही अवस्थेसाठी ज्या गोष्टी जबाबदार आहे त्या गोष्टीचं आपण निराकरण केलं पाहिजे काही बाबी आपण त्यातून नक्की शोधून काढल्या पाहिजे। तर त्यांनी आपल्या पूर्ण जे त्याची त्या समूहाची जी काही स्थिती असते सगळ्या प्रकारची सामाजिक आर्थिक शैक्षणिक याची रीतसर गणना करण्याचा त्यांनी तो प्रयत्न सुरू केला। सुरू करत करत शेवटची गणना त्यांनी 1931 केली। 31 केल्यानंतर ती जनगणना त्यामध्ये निश्चित झालेले आकडे आजही त्या आकड्यांचा शासक वर्ग किंवा सुप्रीम कोर्टाचा वकील साहेब आहे सांगतीलच आपल्याला। सुप्रीम कोर्टनेसुद्धा मंडल आयोगाची ज्या शिफारशी 31 याच्या आधारावर निश्चित केली होती। तर मी काय ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपले वक्तेगण सगळे आपलं प्रकाश टाकणारच आहे पण मी काही मुद्दे आपल्यासमोर उपस्थित करू इच्छितो। प्रत्येक 10 वर्षानंतर जी प्रक्रिया झाली थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो। 31 जागतिक युद्धामुळे ते 41 नंतर ते नाही होऊ शकली जनगणना। 51 इलेक्शन्स आले नाही झालं। 61 चीनच्या सोबतची जे युद्धाची भानगड होती आमची त्याच्यामध्ये तो काळ 10 वर्षाचा निघून गेला। 71 बांगलादेशचं युद्ध आलं त्याच्यामध्ये ती होऊन गेली नाही। आता सगळ्यात महत्त्वाच्या काळामध्ये जेव्हा 78 मंडल कमिशनच्या विरुद्ध संबंधामध्ये प्रक्रिया झाली आणि 80 जेव्हा ती पटलावर ठेवण्यात आली आपल्याला सगळ्यांना माहीत असेल त्या काळामध्ये विश्व हिंदू परिषदचे एक सिंगल होते अशोक सिंगल हे मंडल रिपोर्ट जशी लोकसभेत सबमिट झाली यांनी पुऱ्या देशपातळीवर एकता यात्रा काढली। आता एकता यात्रा विश्व हिंदू परिषदनी काढली दिल्लीमध्ये त्याचं स्वागत इंदिरा गांधींनी केलं। हे दोघं आपण जे म्हणतो की वेगळेवेगळे नाही एकत्रच आहे हे याच्याहून हे सिद्ध होतं की 81 त्या एकता यात्रेचं दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांनी स्वागत केलं। इतकं करूनही आमच्या दबावामुळे तो पटलावर आला लागू होण्याच्या प्रक्रियेमध्ये आला बरोबर त्या काळामध्ये स्वर्ण मंदिराची प्रक्रिया सुरू झाली त्याचा गंभीर दुष्परिणाम इंदिरा गांधीला आपला जीव देऊन द्यावा लागला त्याच्यामध्ये। अशी ही प्रक्रिया सुरू असताना त्यानंतर मग राजीव गांधी यांनी अशी प्रक्रियेत 90 जेव्हा आलं 90 VP Singhांनी जे बंड केलं राजीव गांधीच्या विरोधामध्ये त्याच आधारावर केलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही मंडल कमिशनची शिफारशी लागू करू। त्यांनी पण प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर ती अर्धवट लागू केली एकच शिफारस त्यातली लागू केली पण तोही काळ बघा तुम्ही राजीव गांधीची हत्या झाली त्या पिरियड ह्या प्रत्येक बाबी होत गेल्या। 91 मग 2000 एक प्रक्रिया अजून झाली त्या काळामध्ये तत्कालीन जे मानव संसाधन विकास मंत्री होते अर्जुन सिंग काँग्रेसचे
त्यांनी एससी ओबीसी लोकांना आय आय टी आणि आय आय एम्समध्ये रिझर्वेशनची एक प्रक्रिया केली होती. मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं झालं. त्याचा जनक त्या आंदोलनाचा होता इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाच्या संघटनेचा प्रमुख केजरीवाल यांनी एकदम उग्र आंदोलन त्या काळामध्ये चालवलं आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मुद्द्याखाली ही जनगणनाचं तो आंदोलन इतकं देशव्यापी वाढलं की ही आपला मुद्दा जनगणनेचा त्या काळामध्ये टाळला गेला. तर म्हणजे आपल्याला दिसत असेल की हा जी प्रक्रिया जे होत गेली आहे. नंतर म्हणजे 2010 काळामध्ये अजून एक आंदोलन ही जनगणना व्हायच्या पूर्वी सुरू झाली, ते म्हणजे आपली कोणतं जन लोकपाल बिल. अण्णा हजारे त्या काळामध्ये उपस्थित झाले आणि पुऱ्या देशामध्ये त्या बिलाबद्दल चर्चा सुरू झाली आणि इतकी चर्चा उग्र झाली त्याच्यामध्ये की त्या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात तिचं आंदोलन होऊन त्या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंना त्या ह्याच्यावर बसवण्यात आलं आणि त्याच्यासोबतची जे मंडळी होती तुम्ही बघा तो बरोबर 11 ते चाललं. जसं जनगणनाचा तो पिरियड निघून गेला त्याचे लाभार्थी बघा काय झालं. एक जण दिल्लीचा प्रधानमंत्री हे झाला, चीफ मिनिस्टर झाला, दुसरा डेप्युटी सी एम झाला, एक उपराज्यपाल झाली पोंडुचेरीची, एक व्ही के सिंग नावाचा व्यक्ती तो मिनिस्टर झाला, डिफेन्स मिनिस्टर, ओम पुरी, अनुपम खेर पद्मभूषण पद्मविभूषण विभाजी झाले आणि आमचे अण्णा हजारे जे बहुजन समाजाचे आहे ते बिलकुल ते सगळं आटोपल्यानंतर आपल्या गावाला गेले आणि विचार पडला त्यांना की आता मी आंदोलन कशासाठी करू कोणासाठी. तो उद्देश त्यांच्याच माध्यमातून ते जनगणनाचा जो मोठा आंदोलन उभं राहणार होतं ते टाळण्याची प्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे केली. तर हे बघा जे ओबीसी लोकांच्या संदर्भामध्ये समूहाबद्दल जेव्हा जेव्हा निर्णय घेण्याची प्रक्रिया किंवा मोठा काही धोरण ठरवण्याची प्रक्रिया येते तर शासक जाती वेगळे वेगळे कारस्थानं करून ही कशी टाळता येईल याबाबतमध्ये आपल्याला ह्या पूर्ण जो मी आलेख केला याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की हे सर्व लोक ओबीसीच्या जनगणनेला इतकं सिरियसली घेत आहे परंतु आमचा समाज त्या जनगणनेच्या मुद्द्यावर सिरियस होताना दिसत नाही आहे. कारण आमची जे संवैधानिक आयडेंटिटी आहे ते सुद्धा त्यांनी कन्वर्ट केलेली आहे. सगळेजण आज बहुतांश ओबीसी वर्ग जो आहे हा स्वतःला हिंदू म्हणून आयडेंटिफाय करून आपल्या ह्या मिळालेले जे अधिकार आहे संविधान याच्याप्रती अनास्था दाखवताना दिसतो तो. तर माझी ही विनंती राहील आमच्या सगळ्या वक्त्यांना, सन्माननीय वक्त्यांना, की हा जो काय मुद्दा आहे याच्यातून काय वे आऊट होऊ शकतो हे आम्ही आमच्या समाजासमोर आम्ही मांडलं पाहिजे. कारण हे जे ब्लिंक आहे तुटत नाही आहे. आपण प्रयत्न करतो आहे, आपले प्रयत्न तोकडे पडत आहे. बरेच आधीच्या वक्त्यांनी ह्या मुद्द्यावर छेडलेला आहे की आमचे प्रयत्नसुद्धा कमी पडत आहे. आमची स्पीड 10 आहे, त्यांची 100 स्पीड आहे. आम्ही जे पण एखादी योजना राबवतो किंवा प्रयत्न करतो तर तेवढ्याच ताकदीने त्याच्या विरोधामध्ये काम सुरू होते आणि आमचे प्रयत्न जे आहे हे कमी होतात किंवा आम्ही पराभूत होताना त्याच्यामध्ये दिसतो. तर ही सगळी ज्या जनगणनाच्या ज्या विषयाला धरून एक चांगला मुद्दा माझ्या लक्षात आला होता. एक आपल्या महाराष्ट्राचे एक चांगले ओबीसीचे नेते आहेत नाना पटोले साहेब, हे विधानसभेचे अध्यक्ष झाले होते आणि कधी भूतो न भविष्य त्या विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतःच ओबीसीच्या जनगणनेचा ठराव मांडला, बरोबर आहे, आणि तो पारित करून घेण्याचा प्रयत्न केला. इमिजिएट काहीच महिन्यांनी ॲक्शन झाली. काँग्रेसनी त्यांना त्या विधानसभेच्या अध्यक्षपदातून दूर केलं आणि महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केला. तुम्ही याच्याहून अंदाज लावा की आपला समाजातला नेता, एखादा प्रामाणिक नेता जर प्रयत्न करत असेल त्या समाजाच्या लढाई लढण्यासाठी तर त्यालासुद्धा शासक जातीचे लोक ह्या पद्धतीने कंट्रोल करतात आणि हा कंट्रोल केलेला पार्ट आमचा समाज कधी समजणार. बहुतांश समाज महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी शासक वर्गामध्ये कंट्रोलिंग स्थितीमध्ये आहे यांनीसुद्धा त्याच्यावर विचार केला नाही. तर ही घटना पण आपल्यासाठी एक डोळे उघडणारी घटना आहे की आपण कोणत्या पद्धतीने कोणत्या अँगलनी हे गेलो पाहिजे याच्यामध्ये. आणि एक अजून मुद्दा आहे माझ्यासमोर, 2014 इलेक्शनच्या पूर्वी माननीय प्रधानमंत्री स्वतःला म्हणतात की मी ओबीसी आहे, मे बी पिछडे जाती का हूँ, असं सगळं म्हणत ओबीसी समाजाला आपल्याकडे डायव्हर्ट करतात, मोठ्या प्रमाणात यश मिळवतात आणि यश मिळवल्यानंतर सोयीस्करपणे ओबीसीचा मुद्दा स्वतःचाच मुद्दा ते विसरतात किंवा त्यांना ते करू दिलं जात नाही असंही तो आहेत. म्हणजे पॉवर ऑफ कंट्रोल जे आहे हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणून आपल्याला लक्षात येईल की हे जनगणना किती महत्त्वाची आहे आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती आज एक उग्र स्वरूप धारण करत आहे. प्रचंड प्रमाणामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये याचिका दाखल होताना त्याच्यावर कोणताही निर्णय होताना न्यायपालिकेकडून दिसत नाही आहे आणि
काही राज्यांमध्ये जाती आधारावर ओबीसीचं आरक्षण लागू केलं जाते, कुठं लागू केलं जात नाही, युनिफॉर्मिटी नाही आहे. कोर्टच्या पण डिसिजन्समध्ये युनिफॉर्मिटी, आपल्या महाराष्ट्रासाठी वेगळं निर्णय प्रक्रियामध्ये निर्णय घेतात, राजस्थानमध्ये वेगळं घेतात, मध्य प्रदेशमध्ये वेगळं घेतात, आणि हे सगळं करताना ओबीसी वर्ग हा कुठंच दिसत नाही आहे. हे सगळी लढाई दुसरेच लोक लढत आहे. ओबीसी आपला बांधव समाज जो आहे हा ह्या प्रक्रियेमध्ये कुठल्याच निर्णय प्रक्रियेमध्ये दिसत नाही आहे. म्हणून आम्हाला, आम्ही बामसेफच्या माध्यमातून हा विचार केला की ह्या मुद्द्यावर गंभीरपणे चिंतन होणे गरजेचं आहे आणि समाजासमोर हे मुद्दे नेणे आवश्यक आहे. हे जर मुद्दे आम्ही समाजासमोर नेले आणि त्यांना त्या योग्य पद्धतीने, जसं साहेब बोरकर साहेबांनी सांगितलं का, त्यांना ज्ञानी करण्याचा कार्यक्रम आम्ही केला पाहिजे, त्यांचं अज्ञान दूर केलं पाहिजे की हा जो संवैधानिक ओळख असलेला जो एकसंघ समाज आहे एस सी एस टी ओबीसीचा, ज्याला आपण मूलनिवासी बहुजन समाज म्हणतो, ह्या समाजाला आपण जर एकत्रित करू शकतो तर ही सत्तेची जी चाबी आहे, सत्ता जी आहे, हे आम्ही मिळू शकू. हे मिळवल्यानंतर आम्हाला जे आमचे निर्णय घ्यायचे आहेत आम्ही ते निर्णय योग्य पद्धतीनं घेऊ, त्याची अंमलबजावणी करू, जेणेकरून आम्ही संपूर्ण समाजाला न्याय देण्याच्या अवस्थेमध्ये, ज्या प्रक्रियेमध्ये आम्ही राहू. या मुद्द्यावर बाकीचे आपले वक्तागण, मान्य सन्माननीय वक्तागण आपलं प्रकाश टाकणारच आहे. एवढं बोलून माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद.